आणि रवींद्र धंगेकर काँग्रेसचे आमदार यांना सभागृहामध्ये उपसभापती बोलू देत नाहीत या अशाचा एक व्हिडिओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारींनी प्रसिद्ध केला होता. मुळातच रवींद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत, विधान परिषदेचे सदस्य नाहीत, त्यामुळे उपसभापती त्यांना बोलण्यासंदर्भात परवानगी देण्याचा मुद्दाच येत नाही. त्यामुळे तात्काळ सुषमा अंधारे यांच्यावरती हक्कभंग आणावा अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडनं करण्यात आली. सुषमा अंधारे पण माहिती न घेता त्या आता एक नेते आहेत, उपनेत्या की काय शिवसेनेच्या उद्धव उभाटाच्या, तर त्या पण अशा कसं बेजबाबदारी बोलू शकतात? नेहमीच बोलतात, पण सभागृहाच्या आपल्या सभापतींविषयी अमोल बोलत असतील तर आपली जबाबदारी आहे. आज आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे सुषमा अंधारे जर आमच्या सभापतींचा अवमान करणार असतील, माहिती न घेता या ठिकाणी तुमच्यावर हेतुआरोप आक्षेप आरोप करणार असतील, तर आम्ही या सभागृहात सहन करणार नाही. माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की सुषमा अंधारेवर हक्कभंग आणण्याची आम्हाला परवानगी द्या. हे बेताल जर लोक बोलायला सुटलेत ना आणि आता सभागृहापर्यंत आले. व्यक्तिगत एखाद्याच्या व्यक्तिगत कारणाविषयी बोलणं ठीक आहे, माहितीच्या अभावी सभापतींनी बोलू दिलं नाही, काय होईल निगमताई? सभापती आहेत आपण, लोकांमध्ये गैरसमज काय होईल? हा गैरसमज योग्य आहे, आपल्या सभागृहाच्या दृष्टीने अवमानकारक नाही आहे. आणि म्हणून हा शशिकांतजी ही भीती ठेवू नका की तुम्ही सरकारवर टीका केली म्हणजे तुमच्यावर हक्कभंग होईल, असा हक्कभंग कदापि येऊ शकत नाही. कामकाजाच्या संदर्भामध्ये हक्कभंग जर तुम्ही वाचला, कामकाजाच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलं तरच हक्कभंग होतो. वर्तमानपत्रात सरकारच्या किंवा विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात एखादी बातमी आली म्हणून हक्कभंग होत नाही, पण विरोधी पक्ष नेत्यांनी हा मुद्दा सभागृहात का उचलला असा जर प्रश्न केला तर 100% हक्कभंग होतो. सन्मान्य सुधीर भाऊ, आपण बोलला ही गोष्ट खरी आहे आणि हे वारंवार या गोष्टी होत आहेत, म्हणजे हे फक्त आता एवढ्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. अनेक वेळा राजकीय आपण म्हणजे समजा सन्मान्य सदस्य किंवा सन्मान्य उपसभापतींबद्दल आमचेही काही राजकीय मतभेद असू शकतात आणि ते आहेत, त्याच्यात काही वाद नाहीये, तो प्रस्ताव आम्ही दिलेला आहे किंवा काय असेल, पण ज्यावेळी या पदावरती आल्यानंतर ती गरिमा ठेवणं ते लोकप्रतिनिधी नात्याने जसं आमची जबाबदारी आहे, तसे पक्षातले पण अनेकांची ही जबाबदारी आहे. या गोष्टीची आम्ही जाणीव ठेवून ठेवणार आहोत. परंतु जसं सुधीर भाऊंनी सांगितलं, खरोखरच सभापती महोदया, की एक समिती गठीत करून आपण आपली आचारसंहिता पण काहीतरी ठरवणं ही काळाची गरज झालेली आहे. पण आपली ही गरिमा ही अजून वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पण अशी समिती निश्चितपणे केली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.